एका स्त्रीला दुसरी स्त्री जेव्हा पुढे घेऊन जाते तेव्हा तो एक आनंद त्या स्त्रीला आणि दुसऱ्या सुद्धा स्त्रीला वेगळा आनंद देऊन जातो. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने पुढे यावं, स्टॉलवरच बसावं असं नाही. जे काही त्यांच्या हातात अंगात गुण असतील त्याचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. हवा हवाई या चित्रपटाविषयी आपण बोलतोय, या चित्रपटाच्या टीमशी आपण बोलतोय आणि आता माझ्यासोबत आहेत अभिनेत्री वर्षा उसगावकर, ज्या खूप सुंदर दिसतायत आजही. कशा आहेत ताई? छान, मजेत आहे. आणि आम्ही बघतोय तुम्ही विविध स्टॉलवर जाऊन मस्त ताव मारतायत, काय काय छान छान खातायत. पण या चित्रपटाचं खास निमित्त आहे ते अर्थात, कारण एक ज्या गृहिणी असतात त्या व्यवसाय करतात आणि अनेक जण जे आहेत ते स्टॉल्स काढलेत, त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे घरची कामंही करून, आणि हाच चित्रपटाचा देखील विषय आणि त्या चित्रपटाचा तुम्ही भाग आहात, तर त्याविषयी सांगायला खरंच हा चित्रपट करताना जेवढा आनंद आला तेवढाच त्याचं प्रमोशन करताना सुद्धा मजा आली. कारण तू म्हणालीस तसं ताव मारणे हा, कारण मी ही फुडी आहे, अनेकांना खरं वाटत नाही, पण मला चांगलं जेवण आवडतं, रुचकर जेवण आवडतं. आणि हा चित्रपट करताना महेशजींनी आम्हाला व्हेज जेवण इतकं रुचकर दिलं, म्हणजे जनरली व्हेजला नाकं मुरडतात ना सगळे की व्हेज नॉन व्हेज का नाही वगैरे, पण व्हेज जेवण इतकं सुंदर, म्हणजे मराठी पद्धतीचं, म्हणजे खास पारंपरिक असं व्हेज जेवण, वरण भात आणि मऊ भात, नंतर कुरडया, मेतकूट, नंतर छुंदा, ठेचा आणि पिठलं, भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, अशा वेगवेगळ्या भाकऱ्या, आणि असा मेनू रोज असायचा. आणि भाज्या तर इतक्या सुंदर आणि उकळलेल्या, जास्त त्याला तेलावर फ्राय केलेल्या नाहीत, अशा प्रकारच्या भाज्या आम्ही खाल्ल्या. त्याचप्रमाणे जेव्हा कोकणात शूटिंग केलं तेव्हा माशांवर ताव मारला, आणि आत्ता प्रमोशनच्या निमित्ताने एवढं स्ट्रीट फूड मी खाल्लेलं आहे, आणि चांगलं स्ट्रीट फूड, आणि ते सुद्धा मी आवर्जून याचा उल्लेख करीन, ते स्ट्रीट फूड फास्ट फूड नव्हतं, ते पारंपरिक जेवण होतं. तर महिलांनी ज्या जे जे स्टॉल्स, ज्या ज्या महिलांच्या स्टॉल्स मी व्हिजिट केलेले आहेत, त्या सगळ्या महिला व्यवस्थित बसून असं अक्रॉस द ते हे त्या विकतात पदार्थ इतके छान छान, आणि भाजी, पोळी, वरण, भात, नंतर वडा, आणि तो वडा हा नसलेला, काय म्हणतो त्याला, लसूण नसलेला असा वडा मी खाल्लाच नव्हता. म्हणजे एकदम जैन वडा ज्याला आपण म्हणतो, की एकदम शुद्ध सात्विक, डाएट वगैरेची काळजी न करता त्या गोष्टी खाताही येत होत्या. हो, त्यामुळे मला असं वाटतं की हे स्ट्रीट फूड, मी आजपर्यंत स्ट्रीट फूड कधी खात नव्हते आणि घाबरत होते, म्हणजे ते मला पचेल की नाही वगैरे. पण हा मी विचार न करता, म्हणजे चिकन असेल, भाज्या असतील किंवा वरण असेल, भात असेल, पोळी असेल, भाकऱ्या असतील, इतके सुंदर स्ट्रीट फूड मी खाल्लेलं आहे. आणि ते स्ट्रीट फूड असं इतकं महिलांनी इतकं सगळा विचार करून, सारासार विचार करून, म्हणजे पौष्टिक जेवण त्या विकतात, तर मला हे खूप छान. मग साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी, कितीतरी, म्हणजे एवढी गर्दी, बापरे, मला असं वाटतं. आणि बुजुर्गांपासून मध्यम वयांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळे ते खातात आवडीने. आणि या चित्रपटाचा विषय तो आहे की ज्या महिला आहेत त्या विविध गोष्टी करतात, व्यवसाय करतात, आणि त्या महिलांचं चित्रपट आहे, त्या महिलांसाठी डेडिकेट केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा भाग होऊन आणि तुमचं जे कॅरेक्टर, ते पण फार इंटरेस्टिंग, कारण ती एक महिला जी आहे ती दुसऱ्या महिलेला प्रोत्साहन देते. करेक्ट, ह्याच्यात मी गॉड मदरच आहे असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी आपल्याला काय आहे, ईश्वर हा आपला सगळ्यात मोठा गॉडफादर असतो, पण तरीसुद्धा कधी कधी तुम्हाला त्याचा एक मेसेंजर, दूत जेव्हा भेटतो आणि तो आपल्याला किंवा ती आपल्याला पुढे नेते, एका स्त्रीला दुसरी स्त्री जेव्हा पुढे घेऊन जाते तेव्हा तो एक आनंद त्या स्त्रीला आणि दुसऱ्यासुद्धा स्त्रीला वेगळा आनंद देऊन जातो, तशा स्त्रीची ही कथा आहे. आणि मी जी आहे त्याच्यात माझी व्यक्तिरेखा गॉड मदरची, आणि ती एका स्त्रीला बघते, की ती व्यक्तिरेखा असं म्हणते की मी स्वतःलाच बघते ह्याच्यामध्ये, अशीच तर सुरुवात केली होती मी शून्यातून, अशीच तर अशाच तर खस्ता मी खाल्लेल्या आहेत, आणि ह्या खस्ता मी खात असताना मी खाल्ल्या आणि त्याच्यातून मी वर आले, पण हिला मी का खाऊ द्यायच्या, त्या मी का नाही तिला मदत करायची. अशा अनेक स्त्रिया वर आलेल्या मला हव्यात. ही कल्याणी जी देशमुख आहे, कल्याणी देशमुखची व्यक्तिरेखा मी त्याच्यात साकार करते. ही कल्याणी देशमुख मला एक नाही, तू कल्याणी देशमुख झालेली मला हवी आहे असं ती
हिरोईनला म्हणजे त्या नायिकेला सांगते. तर असं मोठं आभाळ एवढं मन असणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. तर ही मला खूप भावली आणि ही इतरांना सुद्धा भावेल आणि ती माझ्या व्यक्तिरेखेला शोभणारी अशी आहे. कारण माझी जी पर्सनॅलिटी आहे, माझी जी विचारसरणी आहे त्याच्याहीपेक्षा ती बरीच आयडेंटिकल आहे ह्या व्यक्तिरेखेशी. पण वर्षातही तुम्ही आता या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं तर फिरताय की विविध गृहिणी बघताय ज्यांनी व्यवसाय सुरू केलाय वगैरे, पण तुम्हाला याआधी माहीत असलेली किंवा एखादा किस्सा असेल किंवा तुम्ही अशी कुठेतरी व्हिजिट दिली आणि ती गृहिणी नाही, तुम्हाला इन्स्पायर प्रेरणादायी ठरला तिचा प्रवास असं वाटलं? सगळ्याच महिला ज्या ज्या आहेत त्यांनी सगळ्यांनी मला प्रेरणा दिली. मला असं वाटलं की या न थकता न बघता 4 वाजता कशा उठतात, 5 वाजता मग तुम्ही झोपता कधी, आणि इतका वेळ उभं राहायचं, इतका वेळ ते बसून राहायचं, ते घरची कामं सांभाळून करतो. हो, घरची सांभाळून. आणि मी त्यांना असं म्हटलं की तिथे ते वडे तुम्ही काढता तो म्हणजे ती जी हीट असते. आता पावसाळा आहे ठीक आहे, जेव्हा उन्हाळ्यात तुम्ही हा वडा काढता तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास नाही का होत. एक मुलगा होता, तो पुरणपोळ्या इतक्या सुंदर लाटतो, म्हणजे त्याच्याकडनं शिकण्यासारखं. तो म्हणाला एवढंसं लिंबा एवढं पुरण घ्यायचं आणि नाही नाही लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याच्यात एवढं पुरण कोंबायचं आणि त्याने ते कसं कोंबायचं ते मला शिकवलं. त्याचं नाव आता मी विसरले पुण्यात. तर मी इतकी आश्चर्यचकित झाले की एक मुलगा असं कसं लाटू शकतो, म्हणजे एका बाईसारखं सुंदर. आणि ते पुरण मला वाटलं हे पुरण कसं पुरेल, एवढी मोठी पुरणपोळी त्यांनी लाटली. तर ते इतकी सुंदर पद्धतीने त्यांनी लाटले आणि सगळीकडे व्यवस्थित ते पुरण झालं. आणि एक वडा जी विकणारी ती बाई होती, तो वडा मी खाल्ला. खरं मी वडा पाव वगैरे खात नाही, पण तो वडा मला अतिशय आवडला. कारण एकतर तो वेगळा होता आणि आपलं तोंड पण खराब नाही होत तो खाऊन. कारण कसं असतं, त्याला लसूण वगैरे काही नसते, त्यामुळे तो मला खूप रुचकर लागला. आणि मला इन्स्पायर अजून एका स्त्रीने केले, ते म्हणजे सुनीता पवार. तिला दोन्ही बोटन म्हणजे हात नाही आहेत आणि इथून कोपरापासून तिचे हात तुटलेले आहे, तिला शॉक बसला इलेक्ट्रिक. त्या महिलेने मला इतकं इन्स्पायर केलं, मलाच नाही पूर्ण महाराष्ट्राला तिने प्रेरणा दिली. आणि आज तिचा व्हिडिओ जो आहे तो इतका वणव्यासारखा सगळीकडे पसरलेला आहे. तर मला सगळ्यांना असं आवाहन करायचं आहे की तिला सढळ हाताने मदत करा. या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते, तिचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात आता तिचा फोन नंबर आणि तिचा बँक अकाउंट पण आहे. तर सरळ हाताने तिला मदत करा. तिने खूप खस्ता खाल्ल्यात आयुष्यात. कारण कसं असतं की हात असूनसुद्धा आपण जेव्हा कंप्लेंट करतो, हात पाय धड असून, तेव्हा तिला बघून असं वाटतं आणि तिच्याकडे कसलीही कंप्लेंट नाही आहे. ती म्हणते देवाला दोन्ही हात हवे होते ते त्यांनी घेतले, पण मी अशीच पुढे जाणार, मी बाकणार नाही, झुकणार नाही आणि भाकरी कुणाकडे मागणार नाही, मी स्वतःच स्वतः कमवीन, मला नोकरी मिळाली पाहिजे वगैरे असं. तर ह्या महिलेने मला खूप, ह्या महिलांनी सगळ्याच मला खूप इन्स्पायर केलं. मला असं वाटलं की सुरुवात त्यांनी कशी केली असेल. बऱ्याच महिलांनी मला सांगितलं की आम्हाला आधी लाज वाटायची स्टॉलवर बसायची, की सगळेजणं म्हणायचे की ही काय महिला असून स्टॉलवर बसते. कारण ही पुरुषांची मक्तेदारी होती काही वर्षांपूर्वी. स्टॉलवरच्या फार बायका आपल्याला दिसत नव्हत्या. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने पुढे यावं, स्टॉलवरच बसावं असं नाही. जे काही त्यांच्या हातात अंगात गुण असतील त्याचं त्यांनी सोनं केलं पाहिजे आणि त्याचा त्यांनी बिझनेस केला पाहिजे. शेवटी बिझनेस म्हणजे काय, आपण एका सप्लायला म्हणजे हे करतो नाही का, सॅटिस्फाय डिमांडला, जी डिमांड आहे ती आपण सॅटिस्फाय करतो म्हणजे बिझनेस करतो ना. तर तसा बिझनेस त्यांनी केला पाहिजे. प्रत्येक महिला घरी बसूनसुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता नाही का. आज अनेक महिला बचत गट आहेत, त्यांना लोन मिळतं. कधी कधी त्या घरी बसून अनेक व्यवसाय करतात, शिवणकामाचा, स्वयंपाकाचा व्यवसाय, नंतर हस्तकलेचा, चित्रकलेचा, अनेक व्यवसाय घरी बसून करतात. तर मला असं वाटतं की महिलांनी अशी प्रेरणा ह्या चित्रपटातून घ्यायला पाहिजे. हवा हवाई नक्कीच. आणि हा प्रेरणादायी प्रवास जो आहे तो चित्रपट रूपात समोर होतो आणि त्याचा तुम्ही भाग झालेला आहात आणि इंटरेस्टिंग वाटते सगळं. ट्रेलर बघितला, पोस्टर बघितला याच्यावरून, त्यामुळे उत्सुकता वाढली की कशा पद्धतीने असणार आहे. आणि आय होप की खूप चांगला भरभरून प्रतिसाद जो आहे या चित्रपटाला मिळू दे, तुम्हाला ही शुभेच्छा. हो, थँक्यू सो मच. सगळं आता काय म्हणतो आपण, रसिकांनीच तो दिला पाहिजे. त्यामुळे रसिकांना सगळ्यांना आवाहन करते की सहकुटुंब सहपरिवार ह्या चित्रपटाला या. आणि महिलांना विशेषतः आवाहन करते की हा चित्रपट तुमचा आहे, तुम्ही आपल्या कुटुंबाला घेऊन हा चित्रपट बघा आणि समृद्ध व्हा, आत्मविश्वास तुमचा बळावेल यात शंकाच नाही. खूप खूप शुभेच्छा, आभार आणि धन्यवाद. थँक्यू.